नमस्कार, मी कैलास सायकर. या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो. पहा, पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल अपडेट संदर्भात महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली. तर त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांना आपले प्रवर्ग बदल करून घ्यायचे आहेत, त्यांनी ते बदल करून घ्यायचे आहेत. तर पहा, आपण या व्हिडिओमध्ये 100 ते 200 टेट गुणांच्या दरम्यान एकूण किती उमेदवार असणार आहेत या संबंधीची जी माहिती आहे तर ती पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण असे जे अपडेट आहेत ते पाहण्यासाठी हा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, कारण हा निश्चितच तुम्हाला पसंतीक्रम देण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्याचप्रमाणे तुमचं जे मेरिट आहे ते निश्चितच कितीपर्यंत येईल हे तुम्हाला या व्हिडिओमधून समजणार आहे. तर पहा, ही जी माहिती आहे तर ती आपण टेट गुणांच्या ज्या मूळ याद्या आहेत त्याच्यावरून तयार केलेली आहे. तर या ज्या याद्या आहेत तुम्हाला त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ज्या याद्या आहेत डाउनलोड करून घेऊ शकता. पहा, ही जी यादी आहे तर याच्यामध्ये जे सर्व विषयांचे जे विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे सर्व माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत तर ते या ठिकाणी असणार आहेत. मराठी माध्यम, उर्दू माध्यम, इंग्रजी माध्यम, हिंदी माध्यम, कन्नड माध्यम, हे जे एकत्र विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे जे सर्व कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी एकत्र असणारे आहेत. त्याचप्रमाणे याच्यामध्ये पहा, आणि TET 1 आणि 2 पास असणारे, फक्त TET 1 देणारे, फक्त TET 2 देणारे, आणि TET न देणारे म्हणजे फक्त 9वी ते 12वी या पदासाठी टेट परीक्षा उत्तीर्ण असणारे हे जे उमेदवार आहेत ते असणार आहे, आणि त्यांनाही या ठिकाणी जे उच्च गुण आहेत ते असणार आहेत. त्याच्यामुळे तुमच्या ज्या वरती विद्यार्थी असणार आहेत त्याच्यामध्ये कॅटेगरीप्रमाणे, विषयांप्रमाणे आणि 9वी ते 12वी या पदांसाठी जे उमेदवार आहेत ते विभागले जाणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कोणतीही या ठिकाणी जी भीती आहे ती बाळगू नये. तुमचं जे मेरिट आहे ते निश्चितच खाली येणार आहे. तर यासाठी तुम्हाला फक्त जे पसंतीक्रम आहे ते व्यवस्थित अभ्यास पूर्ण द्यायचे आहेत. तर त्यासाठीचा जो एक आपण सेपरेट व्हिडिओ आहे तो याच्यानंतर आपण बनवणार आहोत. तर पहा, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर हा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर 200 ते 172 याच्यामध्ये पहा सदरचे गुण किती जणांना आहे, तर याच्यामध्ये एकही उमेदवार नाही, आणि त्याच्यानंतर पहा तुमच्या गुणांच्यावर किती उमेदवार आहे, त्याच्यामध्ये एक उमेदवार असणार नाही. तर पहा, 173 गुणांचा एक उमेदवार आहे आणि तो फक्त एकटाच आहे, त्याच्यावरती एकही उमेदवार नाही. तर पहा, 164 गुण असणारे 2 उमेदवार आहेत आणि त्या दोघांच्यावरती एक आहे. त्याच्यानंतर पहा, 162 गुण असणारे 2 जण आहेत आणि त्यांच्यावरती अजून 3 जण आहेत. त्याच्यानंतर पहा, 161 गुणांच्यावर 1, त्यांच्यावर 5, अशा 160 गुणांचे 2 उमेदवार आहेत, त्या दोघांच्यावरती 6 उमेदवार आहेत. त्यानंतर पहा, 159 6 उमेदवार, त्याच्यावरती 8 उमेदवार आहेत. अशा प्रकारे पहा, 148 म्हणजे 200 ते 148 गुणांच्या दरम्यान एकूण 243 उमेदवार असणार आहेत. पहा, त्याच्यानंतर पहा, इकडं 147 मिळालेले गुण आहेत, त्याच्यावरती 70 जे उमेदवार आहेत ते असणार आहेत, आणि त्यांच्यावरती 243 उमेदवार असणार आहेत. 146 गुणांवर 72 उमेदवार आहेत, म्हणजे एकाच गुणांवरती हे जे उमेदवार आहेत त्यांची जी संख्या आहे ती जसे गुण कमी होतील त्याप्रमाणे वाढत गेलेली आहे. पहा, 145 गुणांवरती 93 उमेदवार आहेत, 146वर 143 गुणांवर 119, 142 गुणांवर 161, आणि पहा या ठिकाणी त्याच्यावर 700 उमेदवार झालेले आहेत. 141 गुणांवरती 143 उमेदवार आहेत, 140 वर 173. अशा प्रकारे पहा, 147 ते फक्त 130 पहा, 147 ते 130 या गुणांच्या दरम्यान जवळजवळ 4765 उमेदवार आहेत. पहा, म्हणजे जवळजवळ ज्या जागा आहेत जिल्हा परिषदांमध्ये त्याच्या निम्मे जे उमेदवार आहेत ते फक्त 130 दरम्यान आहेत. याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की जे मेरिट आहे तर ते कुठपर्यंत येणार आहे. पहा, 129वरती 624 उमेदवार आहेत, त्याच्यावर 5007 उमेदवार आहेत. 128 गुणांवर 709 उमेदवार आहेत. पहा, त्याच्यानंतर पहा, 15 मार्क असणारे 1657 उमेदवार आहेत, आणि त्यांच्यावरती 19681 उमेदवार आहेत, म्हणजे 115वरती पहा 19681. पहा, याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी जे उमेदवार आहेत ते कमी जास्त प्रमाणात असणार आहेत. त्याचप्रमाणे एकच फक्त टेट देणारे म्हणजे 9वी ते 12वीसाठी सुद्धाही उमेदवार असणार आहेत. त्याच्यामुळं 19000 जरी उमेदवार असले तरीसुद्धा ते विभागले जाणार आहेत, हे तर नक्की तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे कोणत्याही प्रकारे घाबरून जायची कारण नाही. त्याच्यानंतर पहा, हे जे उमेदवार आहेत 129 ते 115 याच्यामध्ये 16331 उमेदवार आहेत. पहा, 114 मार्क असणारे 1608 उमेदवार असून त्याच्यामध्ये एकूण जे उमेदवार त्यांच्यावरती हे 21338 आहेत. अशा प्रकारे 100 मार्क असणाऱ्या उमेदवार आहेत पहा 1907,
आणि त्यांच्यावर जे उमेदवार आहेत ते आहेत 51,482. अशा प्रकारे 114 ते 100 मार्कादरम्यान जे उमेदवार आहेत ते आहेत 32,052. तर एकूण जे टेटधारक उमेदवार आहेत ते आहेत 199,143 उमेदवार. त्यापैकी 173 ते 100 मार्क असणारे जे उमेदवार आहेत ते आहे 51,482 जे उमेदवार आहेत. तर ते आहेत. तर पायाच्यामध्ये मराठी माध्यम, उर्दू माध्यम, इंग्रजी माध्यम, हिंदी माध्यम, कन्नड माध्यम, त्याचप्रमाणे TET 1 असणारे, TET 2 असणारे, दोन्ही TET असणारे, त्याचप्रमाणे विषयानुसार उमेदवार 9वी ते 10वी, 11वी ते 12वी हे जे उमेदवार आहेत ते याच्यामध्ये असू शकतात. त्याच्यामुळं तुमच्यावरती जे उमेदवार असणार आहेत त्याच्यामध्ये ही जी कॅटेगरी असणार आहे, हे जे विभाग आहे ते असणार आहे, त्याच्यामुळे जे मेरिट आहे ते नक्कीच खाली येणार आहे. त्याप्रमाणे पाहिजे PDF आहे, त्याचप्रमाणे जे मूळ PDF आहेत तर त्याच्या PDFच्या लिंक आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळतील. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करून घेऊ शकता. त्याप्रमाणे तुम्हाला जो पसंतीकरण देण्यासाठी किंवा एक अंदाज येण्यासाठी जी ही जी PDF आहे ती तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. तर ही जी माहिती आहे तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल, थोडा जरी ह्याचा तुम्हाला उपयोग होणार असेल, तर हा व्हिडिओ जो आहे तो नक्की लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण शिक्षक भरतीसंबंधी महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.